निपक्ष बातम्या पाहण्यासाठी सबस्क्राइब करा वज्रधारी न्यूज आणि प्रेस करा बेल आयकॉन। प्रश्न कुठल्या रस्त्यांचा असो वा सावकाराने पिचलेल्या गोरगरीब जनतेच्या वाडीवस्त्यांचा, प्रश्न उपेक्षितांच्यावर झालेल्या अत्याचाराचा असो वा सरकारी रुग्णालयातील भ्रष्टाचाराचा, कुठे अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे मोडलेले कंबरडे असो वा दुष्काळात जनतेने पाण्यासाठी फोडलेले हंबरडे असो, जनतेशी बांधिलकी ठेवून आम्ही मांडतो सत्य चव्हाट्यावर। केवळ बातमी करून आम्ही सोडून देत नाही प्रश्नाला, प्रश्न सुटेपर्यंत करत राहतो वज्र प्रहार व्यवस्थेवर, कारण आम्ही आहोत वज्रधारी। राज्यभर अवकाळी पाऊस झाला, या अवकाळी पावसामुळे द्राक्षबागांचं मोठं नुकसान झालं आहे। काही बागा तर अशा होत्या ज्याची विक्री सुरू होती, असं असताना या बागांची विक्री पावसामुळे थांबवण्यात आली, कारण बागांना मोठ्या प्रमाणात क्रॅकिंग झाल्यामुळं इथून पुढे शेतकऱ्यांना त्याचा दर पाडणं किंवा जो काही माल आहे तो कवडी मोल किमतीमध्ये घेतला जाणार आहे, त्यामुळे शेतकऱ्यांना अस्मानी आणि सुलतानी अशा दोन्ही संकटांनी घेरलेलं आहे। माझं नाव विठ्ठल पिसळ कुर्ली। रात्री झालेल्या अवकाळी पावसामुळे बऱ्यापैकी द्राक्ष बागांचं नुकसान झालं आहे। इथं आता मालक क्रॅक जाणं किंवा काय हा प्रॉब्लेम आता इथून पुढे चालू होणार आहे। आणि हा माझा आता जो प्लॉट आहे हा चालू होता प्लॉट, रात्री पाऊस झाल्यामुळे व्यापाऱ्यांनी बंद केला आहे प्लॉट। आता ह्याला काय कोण व्यापारी किंवा आधीच एकतर दर नाहीत, त्यामध्ये अवकाळीचं परत संकट डोक्यावरती, याच्यामध्ये घातलेलं खर्च निघणार नाहीत अशा परिस्थितीत ह्यावर्षी। सरकारनं काय करणार, सरकार काय फक्त मलमपट्टी लावायचं काम झालं। आता ह्याच प्लॉट ज्यावेळी उन्हाळ्यामध्ये गारपीट झाली होती त्यावेळी गारपीटमध्ये पूर्णपणे नुकसान झालं प्लॉटचं, त्याच्यामधून कसं तरी त्याला कष्ट करून उभा केला प्लॉट यातनं। आता ह्या वेळेला सरकारनं त्याच्यामध्ये अगदी मला वाटतं काहीतरी एक 3-4 हजार रुपयाच्या हिशोबानं हे दिलेत, फक्त पैसे दिलेत, ते 3-4 हजार रुपये हे तर एका औषधाला सुद्धा पुरत नाहीत पैसे। हे मलमपट्टी लावायची काही गरजच नाही ना, मग ते सरकारनं फक्त काहीतरी दिला असं दाखवून द्यायचं काम सरकार झालं आहे, बाकी काय असं काय म्हणजे त्या शेतकऱ्यांना नक्की काय अडचणी आहेत किंवा त्याच्यासाठी काय ठोस काय केलं पाहिजे असा काय विषय कधी होतच नाही याच्यामध्ये। म्हणजे व्यापारी आहेत ते व्यापारी पैसे म्हणजे वेळच्या वेळी देतात का, कारण बहुतेक वेळा असं होतं की पैसे घेऊन किंवा माल घेऊन फरार होतात, हे आपण आता ह्या थोडस आता आम्ही काळजी ह्या वर्षी घेतली त्याच्यामध्ये, पण आता अडचण अशा होतात की व्यापाऱ्यांचं कसं होतंय, रोख पैसे देणारे व्यापारी जर बघितले तर त्यांचं म्हणणं येतं की मग रेट कमी द्या, मग तो जर आज सर्वसाधारण आता आमचं अपेक्षा होती की हा माल 60-70 रुपये किलोपर्यंत माल हा विकला पाहिजे, आज क्वालिटी चांगली आहे सगळं आहे, तो माल आता 30-40 रुपये इतक्या म्हणजे खालच्या दरात माल द्यायला लागतो आहे, आणि त्यानंतर परत पैसे रोख घेतले तर दर कमी, पैशाला त्यांचे ते 1 महिना मुदत द्या 1.5 महिना मुदत द्या, पुढनं पेमेंट आलं तर पेमेंट देतो, मग ह्या वेळेला काय होतं आहे
तो रिस्क घ्यायचं, पैसे 2 रुपये जास्त मिळतील म्हणून रिस्क घ्यायला गेलं तर त्या रिस्कमध्ये मग 2 वाढाव मिळणार आहेत का पूर्ण जाणार आहेत ह्याची गॅरंटी कोण नाही. आणि त्याच्यासाठी असं काय एखादं हे नाही, संस्था नाही की त्या ठिकाणी व्यापारी नोंद होतील आणि व्यापाऱ्याकडून शेतकऱ्यांना तिथून एक कॉन्टॅक्ट केलं जाईल किंवा ती संस्था एक जबाबदार राहील. ज्या पद्धतीनं आता APMC वगैरे जे व्यापारी आहेत की आम्ही आता भाजीपाला वगैरे APMC पाठवतो, त्या भाजीपाल्याला कसं राहतं की तिथं काय जरी झालं तर ते APMC मार्केट जबाबदार राहते, त्याला त्याची पूर्णपणे खात्री APMC राहते याची. तसं ह्याच्यामध्ये काहीच नाही. म्हणजे आज आपल्याकडं द्राक्षबागेचं इतकं क्षेत्र भरपूर आहे किंवा द्राक्षबागेतनं सरकारला मिळणारं बाहेरचं परकीय चलन वगैरे जे आहे एक्सपोर्टमधून इतकं चांगलं असतानासुद्धा ह्या गोष्टीकडे काय सरकारचं लक्ष नाही याच्यावरती. शेतकरी ह्या वर्षानुवर्ष ह्या द्राक्षबागा म्हणजे काढण्यातून आणि ह्याच्यामध्ये शेतकऱ्यांचं आयुष्य चाललं आहे की आज असं काय द्राक्षबागा तर अगदी हाताच्या बोटामध्ये नेतपतच आहेत, नाहीतर सगळे असे पूर्ण भरडलेले आहेत सगळे. प्रत्येक वर्षी पैसे घालायचे, नुकसान जायचं, दुसऱ्या वर्षी परत उभं राहायचं, परत कुठल्या तरी बँकेचं कर्ज काढायचं, खतं उधार आणायचे, औषध उधार आणायचे आणि शेवट ज्यावेळेला त्याचे पैसे तयार होणार आहेत त्यावेळेला निसर्गाची ही आपत्ती ठरलेलीच आहे. आता मला ह्या प्लॉटला ह्या वर्षात 2 वेळा आपत्तीला समोर गेलो आहे मी, कारण मार्च महिन्यामध्ये मार्च एप्रिलमध्ये गारपीट झाली ते सलग 20 मिनटं गारा पडत होत्या मला ह्या प्लॉटमध्ये इथं. त्या इतकं नुकसान त्यावेळेस मोठं होतं की ते नुकसान कसं तरी भरून काढत म्हटलं काय आहे तो माल तरी पुढं घातलेला खर्च तरी निघेल. पण आता अशी परिस्थिती आहे ह्याचा घातलेला एक त्या मला 25%सुद्धा खर्च माझा भागत नाही यामध्ये. जे आता माल दिला होता तोसुद्धा 50% माल काढला व्यापाऱ्याने, रात्री पाऊस झाल्यामुळे तिने बंद करून ठेवला आहे माल. आणि आता राहिलेल्या मालामध्ये क्रॅकिंग किंवा ह्या बाकी कुजणं किंवा काय हा प्रकार चालू झाला तर हा काय मग किती कवडी मुलंच हा माल विकावा लागणार आहे. आता किती एकर तुमचा बागायत क्षेत्र? आता 4 एकर द्राक्ष बाग आहे सगळे टोटल. खर्च सर्वसाधारण आता ह्या फक्त फळ छाटणीचा खर्च धरला तर एकरी सर्वसाधारण 2 लाख रुपये खर्च होतोय मला. आणि आता ह्या वर्षाचं उत्पादन जर बघितलं तर यातला 2 एकर गारपीटमध्ये एक प्लॉट आहे तो पूर्ण फेल झाला आहे, त्याला माल झाला नाही, काडे तयार व्हायच्या वेळेला बरोबर गारपीट झाली. आणि आता जो राहिलेला 2 एकर प्लॉट आहे त्या 2 एकरमध्ये माल कमी आहे, तरीसुद्धा सर्वसाधारण माझी अपेक्षा होती की 5 ते 6 लाख रुपयेचं उत्पादन ह्यामध्ये निघेल. पण आता ह्या दराचे एक वस्तुस्थिती आणि कालचा झालेला पाऊस ह्याच्यामुळं शक्यता पूर्णच कमी झालेली आहे त्याच्यामध्ये. सध्या द्राक्ष परिपक्व होऊन काढणीस येऊ लागली आहेत, अशा परिस्थितीत पाऊस झाल्यास द्राक्ष मळ्यांना तडे जाण्याचा धोका असतो, त्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे. आधीच एकीकडे द्राक्षांचे भाव कोसळू लागले आहेत, व्यापाऱ्यांच्या हातापाया म्हणून शेतकऱ्यांना द्राक्ष बागा घालवाव्या लागत आहेत अशा अवस्थेत आता निसर्गाने देखील शेतकऱ्यांना अडचणीत आणल्याने सध्या शेतकऱ्यांची अवस्था ब्रँडेड शोरूम मधून शॉपिंग, प्रशस्त आणि आलिशान फूड कोर्टच्या डिशेसच्या टेस्ट, गेम झोन मध्ये फ्रेंड्स आणि फॅमिली सोबतची मस्ती आणि मल्टीप्लेक्स मधील फिल्म्सच्या ऍक्शन्स इमोशन्स, या प्रत्येकाच्या मनातील सुप्त इच्छा आणि वैभवशाली जीवनशैलीचा एक नमुना म्हणजे सूर्या विटा शॉपिंग मॉल. देशभरातील स्वच्छ शहरांपैकी एक असणाऱ्या विटा शहरात लवकरच आपल्या सेवेत. निर्भीड आणि निपक्ष बातम्या पाहण्यासाठी सबस्क्राईब करा वज्रधारी न्यूज आणि प्रेस करा बेल आयकॉन.